नमस्कार, आज आपण हुरड्यासोबत खाण्यासाठीची चटणी बनवणार आहोत। खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात हुरड्यासोबत खाण्यासाठी, त्यापैकी एक सुक्या खोबऱ्याची चटणी आपण बनवणार आहोत। चला तर मग बघूया। इथे आपण एक मोठी वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून, सुक्क खोबरं घ्यायचं आहे। दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आपण, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, एक चमचा आपल्याला लाल तिखट घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ। त्याचबरोबर इथे आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत। इथे आपण एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। या कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आहे। हे तेल गरम झाल्याबरोबर आता आपण यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत अर्धा चमचा। त्याचबरोबर आता आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। मोहरी आणि जिऱ्याला छान तडका बसलेला आहे, हे फुललेलं आहे व्यवस्थित। आता यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत। हा लसूण आपण उभा कट करून घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही लसूणची पेस्ट देखील वापरू शकता। हा लसूण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हा लसूण ब्राउनिश झालेला आहे। आता आपण यामध्ये तीळ घालून घेणार आहोत। इथे आपण तीळ घातलेले आहे 2 चमचे, हे देखील आपल्याला लसणासोबत तेलावरती तळून घ्यायचे आहेत। आता आपण यामध्ये जो खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो घालून घेणार आहोत। हा आपल्याला अगदी मंद गॅसवरती तेलावरती परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे जेणेकरून आपलं हे खोबरं करपलं जाणार नाही। इथे आपण गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकता याला छान असा कलर येत आहे। आपल्या या खोबऱ्याला ब्राऊन असं टेक्स्चर आलेलं आहे, हे कुरकुरीत देखील झालेलं आहे खोबरं आपलं। तर आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत। आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये लाल मिर्च पावडर घालून घ्यायची आहे। तुम्ही यामध्ये अर्धा चमचा साखर देखील, पिठी साखर देखील वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर, ऑप्शनल आहे पिठी साखर। हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्या ह्या खोबऱ्याच्या चटणीला सुंदर असा कलर आलेला आहे आणि याची टेस्ट देखील छान आहे। त्याचबरोबर याचा खूप छान वास येत आहे आपण यामध्ये तीळ वगैरे घातल्यामुळे। इथे तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील वापरू शकता। जेवढं आपण खोबरं आणि तीळ घेतलेलं आहे तेवढ्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे खोबऱ्याचा कूट देखील वापरू शकता। तर अशा प्रकारे इथे आपण ही चटणी सर्व करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता याला मस्त टेक्स्चर आलेला आहे, कलर देखील फार सुंदर आलेला आहे आणि ही कुरकुरीत झालेली आहे चटणी। तर माझी ही आजची चटणीची, खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।